तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आम्ही अजून एक गावीच आहोत आणि बाहेर आलो आहे. आमची परी न्यासा मिष्टीची पहिलीच भाऊबीज आहे, तर भाऊबीजची शॉपिंग करायला आलो आहे. आमच्या छोटूशा भावाकडून शॉपिंग आहे का आज? भाऊ झोपला, झोपूनच आहे. तर न्यासा परी मिष्टीची शॉपिंग करायला आलो आहे. भाऊबीज स्पेशल है ना परी? तर चला पहिली भाऊबीज आहे, पहिली भाऊबीज आणि छोटूशा भाऊ तो लास्ट पहिला आला असते तर चांगले झाले. चलो येलो ड्रेस पाहिजे. येलो तो तिथे लावलेला, तिथे जो लावला तो येलो. ठीक आहे चल आपण बघूया. कॉलर नीट कर. परफेक्ट झाली साईज. हा आवडते तुला? हा घ्यायचा का? हा पकडला कपड्यांची शॉपिंग झाली आणि बाजूलाच रिलायन्स ट्रेंड्स फुटवेअर आहे, तर तिथून परीने शूज सुद्धा घेतलाय. तिला शूज आम्हाला घ्यायचाच होता. डन का? चला झाले. भाऊ भाऊबीजची शॉपिंग झाली आणि भाऊ झोपून आणि बिल कोणी दिलं? चला छान आवडले ना तुला. गावाला आल्यानंतर इकडची पाणीपुरी मला प्रचंड आवडते आणि पॉसिबल होईल तेवढ्या वेळा आम्ही पाणीपुरी खातो इकडे आले की. आणि तिकडची शॉपिंग करून आम्ही डिरेक्टली इकडे पाणीपुरी खाण्यासाठी आलो. खूप टेस्टी असते. कडून छोट्याशा भावाकडून म्हणजे बहिणींसाठीची शॉपिंग झाली आणि आज बेबीसाठी ड्रेस घेतला. ॲक्च्युली दिवाळीला आम्ही सगळ्यांसाठी कपडे घेतलेच, पण हे भाऊबीजेसाठी त्याचं भाऊबीजेसाठी ड्रेस घेतलाय. आणि आज आता भाऊबीज वगैरे करतो कारण की आता उद्या आम्हाला निघायचं आहे रिटर्न. तर तू बेबीसाठी काय घेतलं? तिच्यासाठी ड्रेस घेतला. ड्रेस पॅक करून घेतला. हा आणि न्याशाने कोणता ड्रेस घातला? मस्त. कोणी घेतला हा ड्रेस तुला? मिक्की मामा. मिक्की मामाने. तर हा ड्रेस न्यासाच्या मामाने म्हणजे माझ्या भावाने घेतलाय दिवाळीचा न्यासासाठी आणि खूप सुंदर आहे हो ना. नंतर दाखवेल पूर्ण. तर थोड्या वेळेसाठी आम्ही बाहेर आलो होतो तेच बेबीसाठी ड्रेस घेण्यासाठी. आणि नासा परी मिष्टीची मस्त आज भाऊबीज होणार हो ना. बेबीला टिका, बेबीला टिका लावणार आहे हो ना. फक्त मी लावणार. आणि नासा परीने काल एक न्यू न्यू टॉप घेतला तर तो तिने घातला. सगळ्यांनी नवीन कपडे घेतले नाही असे तू आणि नासानी. सखा तू माझा लाडाचा संगती, हवी हवी वाटे तुझी नेहमीची संगती. तुझ्या विना ना सरला माझा कधी, तुझी जागा मनात घेऊ शकला ना कोणी. हेच लागता ये तुझी आदरा, तूच पाठीशी सदा माझी ढाल रा. सुखाची तू सावरी बहिणा बाई. Yeah.
चल ए नासू सरळ तोंड कर. काय चालू आहे वेगळंच. सगळ्यांची कपडे राहिले साईडला, सगळ्यांची चॉकलेट चॉकलेट परीने पण खोलून ठेवलंय. न्यासाचं पण चाललंय खोलायचं, मिशीचं खाणं चाललंय आणि बाळाचं झोपायचं झालंय. काम चाललंय, झोपायचंय त्याला. झोपायचं शांत अशी पहिली भाऊबीज आमची, मुलींची आणि यांची पण. अशी भाऊबीज झाली न्यासा परीची, पहिली भाऊबीज होती छोट्या छोट्या भावासोबतची आणि मस्त झालेली आहे. आणि शॉपिंग पण झाली छान. पहिली होती ना म्हणून तर सगळं झालं छान. माहेरी जाणं झालं, सासरी झालं, राहणं आणि सगळ्यांसोबत टाइम स्पेंड झाला. पण आम्हाला सांगितलं तसं वेळ खूप कमी असतो दिवाळीच्या वेळी, सुट्ट्या कमी असतात त्यामुळे. तर ट्राय करतो सगळ्यांना भेटायचा जसं पॉसिबल होईल तसं. तर आता आम्ही निघालो बॅक टू ॲक्च्युली आम्हाला नाशिकला जायचं आहे. नाशिकला थोडंसं पर्सनल काम आहे तर त्यासाठी. आणि सकाळी 7 वाजता आम्ही ऑलरेडी निघालो आहे. आणि आपला समृद्धी महामार्गामुळे खरंच म्हणजे असं टाईम वाचतो. जवळपास 5 ते 6 तासामध्येच नाशिकला पोहोचतो आहे आम्ही. तर ऑलरेडी 10:30 झाले. 7 वाजता आम्ही घरून निघालो आहे आणि जवळपास 12 पर्यंत आपण पोहोचणार आहोत. 12:15 आधीच आम्ही नाशिकमध्ये पोहोचणार आहोत. तर तो ब्लॉग मी शेअर करेल की नाही माहिती नाही. तिथून आमचा शिर्डी जाण्याचा प्लॅन आहे. बघू सगळं पॉसिबल झालं तर एखादा छोटासा ब्लॉग मी तो सुद्धा शेअर करेल. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटलाय मला नक्की सांगा. छोट्या छोट्या बहीण भावांची भावबीज कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. दोघी झोपलेले आहेत कारण की सकाळी लवकर उठवलं होतं म्हणून.